महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. राज्यातील महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांचे 30% वेतनवाढ आणि इतर 8 महत्त्वाच्या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या गेटवर हेरमन जोसेफ नामक संघटना सदस्य आमरण उपोषणाला बसले असून उपोषणाचा आज 7वा दिवस आहे. राज्यातील सगळ्याच निर्मिती केंद्राच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरू असून याची सरकारने दखल घेतली नाही असा आरोप संघटनेने केला आहे. आमरण उपोषण कर्त्याच्या प्रकृती बिघाड होत असून ऊर्जा मंत्र्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी आणि कंत्राटी कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी विनंती केली आहे. या आंदोलनाची भूमिका वामन मुटले यांनी विशद केली. 9 मार्च 2024 ला देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली आणि 5 दिवसाचा आमचा संप त्यांनी मागे घेण्यासाठी विनंती केली आणि त्यांनी सांगितले की 4 दिवसाच्या आत हा तुमचा प्रश्न निकाली आम्ही काढू, फक्त 4 दिवस द्या. तर त्यांनी 4 दिवस तर सोडा, 4 महिने लोटून गेले परंतु अजूनपर्यंत तो प्रश्न निकाली काढला नाही. परंतु नियमित कामगार म्हणजे परमनंट कामगार 1 लाख ते 2 लाखाच्या वरून त्यांना पगार आहेत अशा कामगारांना आहे नाही का, त्यांनी 1850 कोटी रुपये त्यांनी कामगारांना त्यांना दिले. परंतु जे काही कामगार आहे आमचे कंत्राटी कामगार जे रोजमर्दाची जिंदगी जगणारे जे कामगार आहेत त्या कामगाराला मात्र त्यांच्यासोबत धोकाघडी ह्या महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली आहे. आमची एवढीच मागणी आहे का, 9 मागण्यांमध्ये आमची जास्त मागणी एकच आहे का, 30% त्यांना पूरक भत्ता दिला पाहिजे. मागे बावनकुळे साहेबांनी 20% पूरक भत्ता दिला होता. आज अशी परिस्थिती आहे का, 5 वर्षामध्ये करार आमच्या सोबत केला जाते, 5 वर्षाच्या करारामध्ये ह्या मागण्या आमच्या अशा पद्धतीने सोडवण्यात येते. परंतु ह्या वेळेस मात्र देवेंद्र फडणवीसजी ह्या सर्व कंत्राटी कामगाराच्या महाराष्ट्राच्या 42,000 कामगाराचा आणि निर्मितीच्या 16,000 कामगाराचा अंत बघत आहे. माझी विनंती आहे का, तुम्ही ह्या कामगाराची ताबडतोब बैठक लावून अंत तुम्ही बघू नका, बैठक लावून तुम्ही हा प्रश्न निकाली काढा आणि तुमचे हे कामगार नियमित कामगार तुमचे आहेत परंतु हे कंत्राटी कामगार आहे ह्या महाराष्ट्र वीज निर्मिती केंद्राचा एक अंग आहेत, त्या कामगाराला तुम्ही रडू नका, त्यांनाही याने काही नाही काही फूल नाही फुलाची पाकळी द्या अशी विनंती मी माननीय देवेंद्र फडणवीसजी त्यांना या निमित्ताने मी करीत आहे.